आरोग्य जागृति वाचा भाषा व श्रवण तज्ञ प्रिया भाले यांनी राजू स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकची स्थापना 25 वर्षांपूर्वी केली. त्यांचे शिक्षण मुंबई व म्हैसूर येथे झाले. त्यांनी मराठवाड्यात अनेक नवीन गोष्टींची रुजवात केली. त्यांच्या विषयात देशोदेशी त्यांनी विविध विषयांवर पेपर्स प्रेझेंटेशन केले. त्या नवजीवन मतिमंद मुलांची शाळा, उत्कर्ष अपंग प्रतिष्ठान, तसेच स्वयंसिद्ध विशेष मुलांच्या शाळेच्या ट्रस्टी आहेत. तसेच अपंग सबलीकरणाचे काम करणाऱ्या मार्ग संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांना मराठवाड्यामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेलेले आहे. सहकार्याने व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने पुणे येथे एकाच दिवशी 4,000 पेक्षा जास्त कर्णबधीर व्यक्तींना मोफत श्रवण यंत्र दिले गेले. याची नोंद गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली व त्यात भाले मॅडमने खूप महत्वाची भूमिका निभावली व त्याही वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग बनल्या. हिंदुजा हॉस्पिटल मुंबई यांच्या सहकार्याने मराठवाड्यात त्यांनी सुरू केली. सर्वप्रथम धन्यवाद मानते की तुम्ही सर्वजण इथे आलात. आजचा हा दिवस आमच्यासाठी म्हणजे राजीव स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक साठी अत्यंत मोलाचा दिवस आहे, कारण जानेवारी महिन्यातच आम्ही 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी येथे आले तेव्हा या क्षेत्राविषयी काहीही जाणीव नव्हती. लोकांना वाचा श्रवण तज्ज्ञ म्हणजे काय हेही माहीत नव्हते. अशा वेळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर आयोजित केली, लोकांना भेटलो, वर्तमानपत्रात लेख लिहिले आणि या क्षेत्राविषयी जाणीव निर्माण करून दिली. ही जाणीव निर्माण झाल्यानंतर हळूहळू कर्णबधिरत्व म्हणजे काय, कर्णबधिरत्वाचे काय काय तोटे असतात, मुलं यामध्ये कसे याच्यातून बाहेर पडू शकत नाही याविषयी सर्व पालकांना माहिती झाली आणि त्यानंतर आमचं काम हळूहळू पुढे जाऊ लागलं. सर्वात महत्वाची रुजवात औरंगाबादमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये 2006 आम्ही जी केली ती कॉक्लिअर इम्प्लांट या एका शस्त्रक्रियेची. ही शस्त्रक्रिया आणि समुपदेशन मराठवाड्यात यापूर्वी होत नसे आणि त्याची सुरुवात आम्ही राजीव स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकद्वारे केली. यासाठी आपल्याला हिंदुजा हॉस्पिटलचे डॉक्टर पद्मश्री मिलिंद कीर्तने सर यांचं खूप मोठं सहकार्य लागलं आणि त्यातून आपण औरंगाबाद येथे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीची सुरुवात केली. आता कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी म्हणजे काय आणि याचा आपल्या मुलांसाठी कसा फायदा होतो हे पाहण्यासाठी आपण जर काही व्हिडिओज पाहिले तर आपल्याला त्याच्याविषयी जास्त कल्पना येईल. आता या कॉक्लिअर इम्प्लांटच्या पूर्वी कर्णबधीर मुलांना यंत्र लावून त्यांचं पुनर्वसन केलं जात असे. यंत्र लावल्यामुळे त्या मुलांना पूर्ण ऐकू येत नसे, त्यामुळे त्यांच्या वाचेची किंवा भाषेची वाढ होत नसे. यंत्र लावल्यावर त्यांना 10-20% ऐकू येत असे, त्यामुळे यंत्र लावून फक्त ज्यावेळेला आम्ही त्यांचं पुनर्वसन करत असू त्यावेळेला त्यांची परिस्थिती अशी होती. आता यामध्ये आपण पाहत आहात ही जी पिढी आहे या पिढीने कर्णबधिरत्वावर मात करण्यासाठी फक्त श्रवण यंत्रांचा वापर केला. श्रवण यंत्रांचा वापर केल्यामुळे फारस ऐकू न गेल्यामुळे हे एकमेकांशी संवाद साधताना असा साईन लँग्वेजचा किंवा खुणांचा वापर करत असत. यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन तर येत असेच, पण बरेचदा आपण काय बोलतो हे इतरांना न समजल्यामुळे त्यांना खूपदा समाजामध्ये अवहेलना स्वीकारावी लागली होती. परंतु ज्या वेळेला कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीचा शोध लागला ऑस्ट्रेलियामध्ये, जेव्हा याचा आविष्कार करण्यात आला, तेव्हा या मुलांची आपण सर्जरी करण्याची सुरुवात केली. म्हणजे फटाक्याचाही आवाज न ऐकणारी ही आपली मुलं, पंखांची पक्ष्यांची किलबिल, पानांची सळसळ, पाण्याची टपटप ऐकू लागले आणि त्यांच्यात काय बदल झाले हे आपण आता थोडक्यात पाहू. तर आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत आपल्या क्लिनिकचा अनमोल कासेट हा मुलगा, की ज्याचं कॉक्लिअर इम्प्लांट झाल्यानंतर त्याच्या वयाच्या 1.5 वर्षी त्याचं आपण सर्जरी त्याची करून घेतली आणि त्यानंतर त्याला वाचा आणि भाषा प्रशिक्षण दिलं. तर हो, और माय नेम इज अनमोल कासेट.
I am 7 years old. I am in first class. My mother name is Sushma Kasar. My father name is Vishal Kasar. I have 2 sisters. I am living in Seru and my school name is Nutan School. Thank you. मेरे को बहुत सारे फ्रेंड्स कहते हैं, मैं उनके साथ बात करती। अनमोल कासरची सर्जरी वयाच्या 1.5 वर्षी झाली, त्यानंतर त्याला वाचा आणि भाषेचे प्रशिक्षण दिले गेले आणि तो आपल्या समोर इतका उत्कृष्ट रित्या बोलू शकला। आपला दुसरा जो रेसिपिएंट आहे तो प्रणित, याला तर अवरेजदा सांगावं लागतं आता तुझी बडबड बंद कर आणि आम्हाला जरा बोलू दे। माझ्या शाळेचे नाव आहे श्री विद्या प्राथमिक शाळा। मला स्केटिंग खूप खेळायला आवडतं। माझं पॉप्युलर प्लॅन झालं नसतं तर मला ऐकू आलं नसतं आणि मी अशी तुमच्या सोबत बोलू शकलो नसतो। माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत आर्य, जय। मी औरंगाबाद येथे राहतो। मी सध्या बीकॉम फर्स्ट इयर एलपी कॉलेजला शिकतो। माझी 2004 मध्ये कॉक्लियर इम्प्लांटची सर्जरी झाली आहे। हे कॉक्लियर इम्प्लांट सर। तर ह्या मुलांना कर्णबधिर शाळा माहित नाही। या मुलांनी त्यांचं सर्व शिक्षण हे नॉर्मल शाळेमध्ये घेतलेलं आहे। जर यांची ही शस्त्रक्रिया झाली नसती आणि त्यानंतरचं जे पुनर्वसन आहे ते झालं नसतं तर आज ही मुलंही आपण आधी पाहिलेल्या मुलांसारखीच आपल्याशी साइन लँग्वेज मध्ये बोलत राहिली असती। आज हा मुलगा जीपीओ म्हणजे जनरल पोस्ट ऑफिस मध्ये जॉबला आहे आणि आताच मी आपल्याला सांगत होते की त्याचे बॉस त्याच्यावर एवढे खुश आहेत की तो जर सुट्टीवर गेला तर त्यांना करमत नाही, त्यांना तो नेहमीच हवा हवासा वाटतो। आणि हा इंटरनॅशनल चेस प्लेअरही आहे। याच्या पुढची आपली जी मुलगी आहे ती व्योमा कांडलीकर। व्योमाने तिचा जो बहिरेपणा होता त्याला आपण यंत्र सुद्धा लावू शकत नव्हतो, ज्याला आम्ही ठार बहिरेपणा म्हणतो। आज तीच व्योमा एका IIM सारख्या प्रतिष्ठित। मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद मध्ये शिकते। माझी IT ब्रांच आहे आणि मला स्विमिंग, चेस खेळायला आवडतं, बॅडमिंटन करून तिची सर्जरी करणं त्यांच्या कुटुंबाला शक्य नव्हतं। पण त्याच वेळेला असं लक्षात आलं की मुंबईमध्ये एका कुटुंबाने ज्यांनी आपल्या मुलाच्या कानाची सर्जरी केली आहे आणि त्यांच्या मुलाला अतिशय त्याचा फायदा झाला आहे हे जाणून एक डोनेशन मध्ये द्यायचं ठरवलं, एक इम्प्लांट। आणि मग ते डोनेशन मधलं इम्प्लांट भाग्यश्रीला मिळालेलं आहे। तर भाग्यश्रीच्या या ट्रीटमेंटची तिला काहीही तिला खर्च आलेला नाही। म्हणजे मला हे सांगायचं आहे की एवढी खर्चिक ट्रीटमेंटही आपण त्यांना अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, एक नवीन पिढीच आपण निर्माण केली आहे की जी पिढी आज जनमानसामध्ये चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासपूर्ण वावरते आहे। आणि तुम्ही ज्या वेळेला या सगळ्या मुलांना असं समाजामध्ये भेटाल तेव्हा तुम्हाला असं वाटणारही नाही की ही मुलं जन्मतः कर्णबधिर आहेत, की या मुलांना श्रवण यंत्राचाही फायदा होत नव्हता। अशा पद्धतीने आपण त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे। राजीव क्लिनिकने आजपर्यंत 8 ते 10 हजार रुग्णांना यशस्वीरित्या हिअरिंग एड्स किंवा श्रवण यंत्र दिलेली आहेत। त्याचबरोबर 10 ते 15 हजार रुग्णांना आपण वाचा आणि भाषेचं प्रशिक्षण दिलेलं आहे। राजीव क्लिनिकचं पुढचं ध्येय हे असं आहे की आपल्याला या संपूर्ण पिढीला एकत्र करून त्यांचा एक सपोर्ट ग्रुप तयार करायचा आहे की जेणेकरून तो सपोर्ट ग्रुप पुढे येणाऱ्या अपंग मुलांना मदत करेल आणि समाजामध्ये त्याविषयी जनजागृती निर्माण करेल। आणि त्याच्यासाठीच आपण आपली द्वितीय शाखा ही लवकरच उघडणार आहोत, म्हणजे जेणेकरून औरंगाबाद आणि त्याच्या परिसरात असणाऱ्या सर्व मुलांना त्याचा फायदा होईल। आता मी इथे काही आपले मुलं म्हणजे कॉम्प्युटर इम्प्लांट झालेले मुलं बोलवलेले आहेत, मी त्यांना इकडे बोलवते, तुम्ही त्यांच्याशी बोलताना तुम्हाला काय वाटतं ते पहा। कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे आणि आता ती IIM चं शिक्षण घेत आहे। याच्या पुढची आपली जी आहे मुलगी
तिचं नाव भाग्यश्री मोहन, तिचा देश पातळीवर सत्कार करण्यात आला. याचं कारण असं की ती पाच भाषा बोलते. म्हणजे या शस्त्र मम नाम भाग्यश्री मोहन, अहम औरंगाबाद नगरे कोटा इंटरनॅशनल विद्यालये पठामि. यदा अहम वैश्यस्य आसम तदा मम कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी जातः. तेन कारणेन अहम सामान्य शालाया पठामि नित्यं संस्कृतं सत्कालस पठामि. Comes along every June with spring. Cochlear has put an end for struggle to hear. Don't think twice. Cancer is here. You can fly like a bird or swim like a fish. How to enjoy your life is after all. यासाठी लागणारा खर्च हा अतोनात असतो. परंतु राजीव क्लिनिकच्या तर्फे साधारणपणे 350 मुलांचं ऑपरेशन केलं गेलं. यामध्ये फारच क्वचित मुलांनी याची पूर्ण फीज भरलेली आहे. बाकी सर्व फीज ही आपण वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीज कडून गोळा करतो. आता याच्यासाठी आपल्याला सलमान खान ट्रस्ट तर्फे सुद्धा याच्या सर्जरीसाठी मदत झाली होती. आता तिसरा जो आपला मुलगा मैं जब 5 साल की थी तब मैं बिल्कुल भी सुन नहीं पाती थी, लेकिन जब मैं 5 साल की हुई तब मेरा ऑपरेशन हुआ और मैं आज 16 साल की हूँ. आज मैं अपनी फ्रेंड्स के साथ वो एक्टिविटीज कर सकती हूँ जो मैं करना चाहती हूँ. आज मैं इतने अच्छे से सुन सकती हूँ कि मैं उनको स्पेशली थैंक्स बोलना चाहूंगी. थैंक्स स्पेशली डॉक्टर प्रिया वाले मैम एंड कल्याणी. थैंक यू. जर आपल्याला ऐकू आलं नाही तर आपण बोलू शकत नाही. आज आपण सगळेजण मराठी भाषा बोलतो कारण आपण मराठी भाषा ऐकतो. मग आपली ही मुलं ऐकू शकत नाहीत म्हणून ते बोलत नाही. मग या शस्त्रक्रियेद्वारे जेव्हा त्यांची ऐकण्याची शक्ती ही तुमच्या माझ्यासारखी होते त्यावेळेला ते बोलायला शिकतात. पण ते बोलायला सुद्धा इमिडिएटली शिकत नाहीत, कारण शस्त्रक्रिया होईपर्यंत त्यांचा मेंदू तेवढा विकसित झालेला नसतो. म्हणून त्यांना आपल्याला त्याचं ट्रेनिंग द्यावं लागतं, वाचा आणि भाषेचं ट्रेनिंग द्यावं लागतं. मॅडम, ग्रामीण एरियामध्ये अजून पण याला लोकांना माहिती आहे की एकदा बहिरेपण आलं तर होत नाहीये, तर त्यासाठी जनजागृती काय करतोय आपण? त्यासाठी आम्ही ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन आम्ही शिबिरं घेतलेली आहेत. आणि मला हे सांगायला आवडेल की एखाद्या गावी कदाचित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसेल, पण तुम्हाला एखादा कॉक्लिअर इम्प्लांट झालेला मुलगा तिकडे आढळून येईल. मग अशा पद्धतीने आपण ठिकठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि अजूनही आपला पोहोचण्याचा मानस आहे. मिलिंद सर मुंबईहून येतात. हो, आम्ही बरेचदा मुंबईला पाठवतो, कारण की शस्त्रक्रियेचं फक्त एकाच दिवसाचं काम असतं, तर 2 दिवसासाठी ते मूल तिकडे जातं आणि शस्त्रक्रिया करून परत येतं. पण इथे सुद्धा जर तयारी असेल पालकांची तर आपण इकडे सिग्मा हॉस्पिटलमध्ये सुद्धा ह्या सगळ्या शस्त्रक्रिया करून घ्यायला सुसज्ज आहोत. तुझ्या शाळेचं नाव सांग. सुंदर तू शाळेचे. ओके, याची अशी आहे गोष्ट की याचे वडील कर्णबधीर आहेत आणि फारच कमी शिकलेले आहेत. ज्या वेळेला हा जन्माला आला तेव्हा त्यांनी ठरवलं की मी असा राहिलो तसा माझ्या मुलाला मला ठेवायचं नाही. म्हणून त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून त्याची कॉक्लिअर इम्प्लांटची सर्जरी केली. आज तो मुलगा बोलू शकत आहे, म्हणजे तो वडिलांशी बोलताना साइन लँग्वेजने बोलतो आणि आईशी बोलताना तो आपल्यासारख्या नॉर्मल भाषेमध्ये बोलतो. म्हणजे आज त्याच्या आयुष्याचा कायापालट झाला आहे. ही रेणू माळी. रेणू, तुझ्याविषयी सांग बेटा. माय नेम इज. मराठीत बोललीस तरी चालेल. मराठीत बोलली तरी चालेल. हे खाली कर. हा, माय नेम इज रेणू विजय. माझी स्टँडर्ड 7th क्लास. स्कूल नेम मोडर्न किंडर स्कूल. मराठीत बोललीस तरी चालेल. तू आज सकाळपासून काय केलं? नाव काय तुझं? नाव सांग. नाव काय तुझं? रेणू विजय माळी. तुझ्या शाळेचं कुठे, कोणती शाळेत आहेस तू? सरस्वती बालक मंदिर. ठीक आहे. कुठे राहतात तू? राहायला कुठे? औरंगाबाद मध्ये. ठीक आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हिला काही प्रॉब्लेम असताना ती
पेडियाट्रिशियन कडे गेली असताना पेडियाट्रिशियननी तिच्याविषयी तिला काही विचारायला सुरुवात केली, तिने व्यवस्थित उत्तरं दिली. मग त्यानंतर आईने सांगितलं की हिचा कॉक्लेअर इम्प्लांट झालाय. तर त्या बालरोग तज्ज्ञांचा पण विश्वास बसला नाही की ही इतकी सुंदर अशा पद्धतीने बोलू शकते. तर आम्हाला हेच आज आपल्याला दाखवायचं होतं की एक पूर्णपणे आपण एक नवीन पिढी घडवलेली आहे की जी पिढी जरी कर्णबधिर असली तरी तुमच्या माझ्यासारखं ती बोलू शकते, स्वतःच्या पायावर उभं राहू शकते. आमचा एक मुलगा CA करत आहे. एका मुलाला वक्तृत्व स्पर्धेत नॉर्मल शाळेत पहिलं प्राइज मिळालेलं आहे. म्हणजे जे मूल काही बोलू शकत नाही, जन्मल्यानंतर जेव्हा आई वडिलांना कळतं की आपल्या मुलाला कर्णबधिरत्व आहे आणि त्या मुलाला जेव्हा असं लक्षात येतं की हे मूल आपलं कधीच बोलू शकणार नाही, त्या मुलाची योग्य वयामध्ये जर शस्त्रक्रिया झाली आणि योग्य वयामध्ये वाचा आणि भाषा प्रशिक्षण दिलं तर ते मूल काय करू शकतं, तर नॉर्मल शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवू शकतं. आमची दुसरी अजून एक मुलगी ज्या आम्ही सगळ्यांना आज बोलवू शकलो नाही, ती फॅशन डिझायनर आहे. तिच्या पेंटिंग्सचं उद्घाटन माननीय भागवत कराड सरांनी मागच्याच 3 महिन्यांपूर्वी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही मुलं समाजामध्ये खूप उत्कृष्टरित्या वावरत आहेत. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आपण आत्मविश्वास या ट्रीटमेंटद्वारे आणलेला आहे आणि अजूनही आपलं काम असंच पुढे राहील आणि अशीच तुमची आम्हाला मदत मिळू द्या. धन्यवाद मॅडम. हे जसं इम्प्लांट कोणत्या वयात बसवलं पाहिजे? जितक्या लवकर आपण हे इम्प्लांट बसवू तितकं चांगलं, कारण आपल्या ऐकण्याची सुरुवात ही गर्भात असल्यापासूनच होते. मग ज्या वेळेला मूल जन्माला येतं त्या दिवसापासून त्याची ऐकण्याची क्षमता ही नसतेच, जवळजवळ नसतेच. मग अशा वेळेला मेंदूमधला ऐकण्याचा जो भाग असतो तो डेव्हलप होत नाही, तो विकसित होत नाही. म्हणून मग जितक्या लवकर आपण हे इम्प्लांट बसवू तितक्या लवकर तो भाग विकसित होतो आणि तो भाग विकसित झाला की ते मूल ऐकू लागतं आणि मग बोलायला शिकतं. कर्णबधिरताचे मुख्य कारण काय असतं मॅडम? कर्णबधिरत्वाची अनेक कारणं आहेत. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता. दुसरं कारण म्हणजे जन्मताना जर मूल रडलं नाही किंवा त्याला काही जॉन्डिस खूप जास्त प्रमाणात झाला किंवा मुलाच्या मेंदूला मार लागला किंवा जन्माच्या आधी सुद्धा जर आई वडिलांचा रक्तगट येत असला किंवा आई वडील नात्यात असले तर अशा अनेक गोष्टींमुळे कर्णबधिरत्व येऊ शकतं. साधारणतः एका शस्त्रक्रियेला किती खर्च येतो? साधारणतः एका शस्त्रक्रियेला 6.5 ते 7 लाख रुपये खर्च येतो. आपण 350 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि या 350 शस्त्रक्रियेमध्ये आपल्या फक्त 4 ते 5 मुलांनीच एवढी पूर्ण रक्कम भरलेली आहे. बाकीची सगळी रक्कम आपण वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीजद्वारे त्यांना मिळवून दिली. मॅम, ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत येते? अजून तरी येत नाही, परंतु ती त्या अंतर्गत येण्यासाठी त्यांचे प्रयत्न. आरोग्य जागृती.